आज आपण बघणार आहोत पितृपक्षात बनवली जाणारी तांदळाची खिरीची रेसिपी सगळ्यात आधी मी इथे अर्धा वाटी तांदूळ घेतले आहे कुठलेही तांदूळ तुम्ही वापरू शकता घरी जे असतील ते तांदूळ तुम्ही खिरीसाठी वापरू शकता आता आपण हे स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेऊ मी इथे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे दोन ते तीन वेळा आणि यातलं पाणी काढून घेतलं आहे आता आपण तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि बारीक करून घेऊ आपल्याला याला खूप बारीकही नाही करायचं आहे आणि खूप जाडसरही नाही ठेवायचं आहे आपण इथे बघू या पद्धतीने आपण याला बारीक करून घेऊ खूप जाडही नाही आहेत आणि खूप बारीकही केले नाही आहेत आपण आता गॅसवर मी इथे एक कढई ठेवली आहे तुम्ही नॉनस्टिक कढई किंवा साधी कढाईसुद्धा इथे वापरू शकता दोन चमचे मी इथे तूप टाकलं आहे घरचं तूप यात टाकलं आहे आणि तूप गरम झाल्यावर आपण यात मिक्सरमधून बारीक केलेले तांदूळ यात टाकून घेऊ तांदूळ यात टाकल्यावर याला दोन ते तीन मिनटं तुपावर भाजून घेऊ अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तांदूळ तुपावर भाजायचे आहेत कारण जर जास्त वेळ भाजले तर तांदूळ कडक होतील आणि मग शिजायला वेळ लागेल आणि आपली खीरही व्यवस्थित बनणार नाही दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण यात दूध टाकून घेऊ आधी मी दोन वाटी इथे दूध घेतलं आहे थोडं थोडं करून आपल्याला दूध यात टाकायचं आहे दुधातच आपल्याला तांदूळ शिजवायचे आहेत एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ आणि याला झाकण ठेवून शिजू देऊ तांदळाच्या खिरीची रेसिपी मी याआधी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही ती वाप पद्धत वापरू शकता किंवा या पद्धतीनेसुद्धा तांदळाची खीर बनवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पाच मिनटं झाली आहेत आता आपण बघितलं इथे तांदूळ थोडा शिजायचा राहिला आहे अगदी व्यवस्थित आपल्याला जसं हवा आहे तसा शिजला नाही आहे त्यामुळे आपण परत यात थोडं दूध टाकलं आहे आणि हे शिजायला थोड्या वेळ असंच ठेवून घेऊ परत पाच सात मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि याला शिजू देऊ जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन नक्की प्रेस करा म्हणजे मी कुठलीही रेसिपी टाकली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल दहा मिनटं झाली आहे जवळजवळ आता आपण परत एकदा शिजलं आहे की नाही बघून घेऊ आता आपले तांदूळ इथे व्यवस्थित शिजले आहेत आपण बघू शकतो तांदूळ पूर्णपणे शिजल्यावर आपण यात साखर टाकणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ शिजल्यावरच आपण यात साखर टाकणार आहोत कारण साखर आधी जर टाकली तर ती शिजण्याची प्रोसेस जी असते ती थांबून जाईल त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी इथे साखर टाकली आहे तांदूळ शिजल्यावर मी इथे एक वाटी साखर टाकली आहे तुम्ही साखर तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर व्यवस्थित विरघळू देऊ अधूनमधून याला ढवळत राहू आता मी यात एक ते दीड चमचा चारोळी टाकते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर चारोळी आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि एक चमचा वेलची पोळ सगळं छान मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं याला उकळी येऊ देऊ आणि मग गॅस बंद करून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की लिहा नमस्कार